पार्वतीवर किती प्रेम होते हे मला आज कळले आहे. तुम्ही देवांचे देव महादेव, ते बालक पार्वतीने निर्माण केले होते हे तुम्हाला ठाऊक होते नाही का? होय, मला ते ठाऊक होते. नारायण नारायण. हे प्रभू, श्री म्हाळसा देवींना हे सारं ऐकून गतजन्मीचे काही स्मरण तर झाले नसेल ना? तुम्ही असे का केले? तो बालक म्हणजे तुमच्या प्रिय पार्वतीने निर्माण केलेला पुत्र होता, म्हणजे तो तुमचा देखील पुत्र होता. तुम्ही त्याचा वध कसा करू शकता? कारण ते तसे होणे ही परम नियती होती म्हाळसा. पूर्ण एपिसोड पहा Z5 हे प्रभू, सूर्यदेवांचा मृत्यू झाल्यामुळे सगळ्या सृष्टीत अंधकार पसरला आहे. आता आपल्याला काहीतरी करायला हवं. हे प्रभू, सृष्टीतल्या चराचराचे भरण पोषण हे सूर्यदेवांच्या तेजाने होते. तेच नसतील तर या सृष्टीचे काय होणार? हे कैलासपती, आपण माली व सुमालीच्या रक्षणार्थ सूर्यदेवांचा वध केला, त्यामुळे ग्रह आणि नक्षत्रांची जी स्थिती गती आहे त्यात बाधा उत्पन्न होणार. संपूर्ण सृष्टीत भूकंप जलप्रलय होतील, संपूर्ण सृष्टीचे संतुलनच बिघडणार. अशा स्थितीत काय करावे हे आपणच सुचवावे. नारायण नारायण. पृथ्वीवर भूकंपाला आणि जलप्रलयाला सुरुवात झाली आहे. आता सर्व सृष्टीचे रक्षण आपणच करावे प्रभू. महादेव, तुम्ही माझ्या पुत्राचा वध का केलात? सृष्टीवर अन्याय करणाऱ्या माली आणि सुमाली या दोन दैत्यांसाठी तुम्ही माझ्या पुत्राचा वध केलात. माली आणि सुमाली यांना तुम्ही सहाय्य का केलं? तुम्ही दैत्यांचेही गुरु आहात, पण माझ्या पुत्रानं मनुष्याच्या कल्याणासाठी त्यांच्याशी युद्ध केलं. त्याच्यात त्याचा काही स्वार्थ नव्हता, तर त्याला आशीर्वाद देण्याऐवजी तुम्ही त्याला शासन केलं का? तुम्ही न्यायशास्त्राचे जनक आहात ना, मग माझ्या पुत्रावर हा अन्याय का? ऋषी कश्यप, शांत व्हा. तुमचं दुःख मला कळतं आहे. नाही नाही माधवा, माझ्या पुत्राचा हा वियोग मला सहन होणार नाही. त्रिमूर्तीने दिलेलं दायित्व माझा पुत्र सत्यानं पार पाडत होता, मग त्याला हा मृत्यूदंड का? महादेव, मी कश्यप सूर्याचा पिता, आदितीचा पती, तुम्हाला शाप देतो. जसे तुम्ही माझ्या पुत्रावर शस्त्र सोडलं, तसं भविष्यात स्वतःच्या पुत्रावर शस्त्र सोडाल.
हे प्रभु, माझ्या मुखातून आपल्यासाठी शापवाणी निघाली, मला क्षमा असावी। माझ्याकडून हे महापाप घडलं। माझ्या भक्तांकडून आलेले सर्व काही मी स्वीकारतो, चिंता नसावी। माते, आज या आख्यानात जी कथा ऐकायला मिळाली आहे त्यामुळे सारे विघ्न दूर होणार, तुझी काळजी देखील दूर होणार। हो, मला ठाऊक आहे आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायची मला ओढ लागली आहे। देवी, तुम्हाला जशी श्री गजाननांबद्दल जाणून घ्यायची ओढ आहे तशीच ती सर्वांनाच आहे। नारायण नारायण, तर असे हे श्री गजानन, माता पार्वती आणि श्री महादेवांचे पुत्र। भक्तांनी मनोभावे त्यांची भक्ती केल्यास, साधना केल्यास ते प्रसन्न होतात। भक्ताच्या भक्तीला फल मिळते असे हे श्री गजानन। मुनिवर, तुम्ही देखील श्री गजाननाची स्तुती लिहिली आहे हे सर्वांना ठाऊक नाही। होय मुनिवर। होय देवी, आज या आख्यानातला हा योग विलक्षण म्हणावा लागेल। मुनिवर, तुम्ही ती स्तुती सर्वांना सांगणार नाही का? होय देव। प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुष्कामार। आज श्री गणपतीची मी कथा ऐकली, माझ्यासमोर इतके प्रश्न उभे राहिले की त्यांची उत्तरं शोधता शोधता हे आयुष्यही कमी पडेल असं वाटतंय मला। नाही म्हणसा, तू सत्याच्या खूप जवळ आहेस। हो ना, मग मला अजून सांगा ना पार्वती आणि गजाननाबद्दल। सांगतो, गजाननाने त्याच्या लीलांमधून अनेक अवघड गोष्टी सोप्या करून सांगितल्या आहेत।
तिथे सर्व देव ऋषी उपस्थित आहेत. आणि यांच्या साक्षीनं तुम्हाला पृथ्वीची प्रदक्षिणा घालायची आहे. आणि तुमच्यामध्ये सर्वप्रथम जो प्रदक्षिणा घालून इथे येईल त्याला मी पारितोषिक देणार आहे. कार्तिकेय, गणेश, तुम्ही दोघे सिद्ध आहात. होय पिताश्री, पण आमच्यामध्ये ही स्पर्धा का ठेवली आहे? कारण ह्यात एक अर्थ दडला आहे, तो नेमका अर्थ तुम्ही शोधावा अशी पार्वतीची इच्छा आहे. मी या स्पर्धेसाठी सिद्ध आहे. पण या आधी पृथ्वीला मी अनेक वेळा पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे. पृथ्वीच्या सभोवतालचे जे ग्रह, नक्षत्र, तारे आहेत त्यातून जाणारे जे धूमकेतू आहेत त्यातून कसे जायचे हे मला पाठ आहे. पण माझ्या बंधूला हे कसं जमणार? बंधो, मी प्रयत्न करीन. नंदी, आपण स्पर्धेला सुरुवात करूया. पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याऐवजी त्याने आपल्या माता पित्यालाच प्रदक्षिणा घातली. महासा, गणपतीची कथा ऐकूनच तुला मंगल वाटलं ना? हो, मला शांत आणि प्रसन्न वाटतंय. मंगल, मंग म्हणजे परिपूर्ण आणि ग्लू गायते म्हणजे शांत करणं, पवित्र करणं, जे आतून आणि बाहेरून पवित्र करत ते मंगल. असे मंगल करणारी मूर्ती म्हणजे मंगल मूर्ती, अर्थात गणपती. गणपतीला उमाफल देखील म्हणतात. उमा म्हणजे पार्वतीचेच नाव आणि तिचाच पुत्र म्हणून उमाफल हे नाव सार्थक आहे. उमाफल याचा दूर अर्थ ज्ञान असाही आहे.
महासा, जेव्हा मी जेजुरी सोडून गेलो होतो तेव्हाही मला गणपतीचे सहाय्य घ्यावे लागले होते. अग्निदेव, माझी तुम्हाला आज्ञा आहे, श्री खंडेरायांचा सभोवताल तुम्ही व्यापून टाका. अग्नीचा असा डोंब उसळू द्या कि सगळे स्वाहाकार होईल. श्री गणेश, श्री गणेश, श्री गणेश, पृथ्वीवर माझ्या सभोवताली माणसेने जे पंचमहाभूतांचे थैमान मांडले आहे ते तू पाहतो आहेस. याची जर माझ्या प्रजेला पोहोचणार नाही याचे दायित्व तू स्वीकारले आहेस. हे अग्निदेव, तुम्ही शांत व्हा. श्री गणेश, योग्य वेळी तू हे विघ्न दूर केलेस. आता मला माझ्या प्रजेची चिंता नाही. आणि अग्निदेवांना शांत करण्यासाठी गणपती तिथे आला होता. तुम्ही इथून मला जेव्हा सोडून गेला होता तेव्हा माझ्या हातून जे काही घडले त्याला कारणीभूत तुम्ही आहात. आता कशाला ती आठवणी? तुम्ही सुरुवात केली पण घडलं तरी काय? यांनी सारीपाटाचा डाव मांडला, कटकारस्थान केले, मग 12 वर्षासाठी मला सोडून बानूकडे गेले. माळसा, ह्या सारीपाटाच्या खेळात तू जर जिंकली तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईन. मी जिंकले, लक्ष्मीदेवी मी जिंकले. बानू, तुझ्या गतजन्मात तू जयाद्री होतीस, देवी पार्वतींची सखी. तुला तर सारं काही ठाऊक असणारच. विचार कर बानू, आठवायचा प्रयत्न कर. अगं ये बानू, अगं म्हणजे काय विचारती या, बोल की. काही आठवलं तुला? मला काहीतरी मंत्र ऐकायला येत होत, पर ते काय होत, कशासाठी होत ते नाही समजलं मला. नारायण नारायण, ते मंत्र श्री गजाननांशी जोडले गेले आहेत म्हणून ते तुला ऐकू आले. आणि जसे ते तुझ्याशी निगडीत आहेत तसेच ते श्री म्हाळसा देवींशीही निगडीत आहेत. हे सगळं आख्यानात सांगण्याचे प्रयोजन हे की हा काळ हा श्री गजाननांच्या जन्मोत्सवाचा काळ आहे. कृतयुगातील या शिवलीलेत श्री खंडेरायांवर आलेले विघ्नही याच श्री गजाननांनी एकदा दूर केले होते.
काय सांगताय सा महाराज? होय पण त्यावेळी श्री खंडेराय जेजुरी सोडून तुझ्याच कडे यायला निघाले होते. बर आज काय घडलं होत तवा महाराज? श्री म्हाळसादेवींना सोडून श्री खंडेराय तुझ्याकडे यायला निघाले आहेत हे जेव्हा श्री म्हाळसादेवींना समजले तेव्हा त्यांचा राग अनावर झाला आणि तेव्हा त्यांनी पंचमहाभूतांना श्री खंडेरायांची वाट रोखण्याची आज्ञा दिली. हे पंचमहाभूतांनो, माझ्या आज्ञेचा स्वीकार करा. माझे पती श्री खंडेराय हे मला सोडून चंदनपुरीच्या दिशेने चालले आहे. त्यांना पुन्हा जेजुरीत आणण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे. आणि तेव्हा अग्निदेवांना आज्ञा केल्यावर सर्वत्र अग्नीच अग्नी झाला. इतका की सारी सृष्टी त्या आगीत जळून भस्मसात झाली असती. सृष्टीवरील हे विघ्न दूर करणे अत्यंत आवश्यक होते. अग्निदेव, माझी तुम्हाला आज्ञा आहे. श्री खंडेरायांचा सभोवताल तुम्ही व्यापून टाका. अग्नीचा असा ढोम उसळू द्या की सगळे स्वाहाकार होईल. श्री गणेश, श्री गणेश, श्री गणेश, पृथ्वीवर माझ्या सभोवताली म्हाळसेने जे पंचमहाभूतांचे थैमान मांडले आहे ते तू पाहतो आहेस. याची जर माझ्या प्रजेला पोहोचणार नाही याचे दायित्व तू स्वीकारले आहे. हे अग्निदेव, तुम्ही शांत व्हा. आणि अशा रीतीने कृतयुगातील या शिवलीलेत निर्माण झालेले हे विघ्न विघ्नहर्त्याने दूर केले. योग आहे तेव्हा मी गणपती विषयी तुला अजून काही सांगणार आहे. बैस. एकदा तीन असुरांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या आरंभली. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. विद्युन्माली, तारकाक्ष आणि वीर्यवान यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांना अपरिहार्यपणे त्या तिन्ही दैत्यांची इच्छा पूर्ण करावी लागली. ओम ब्रह्मदेवा.
बिजनमाळी, तारकाक्ष, वीर्यवान, डोळे उघडा। ब्रह्मदेव आपण? होय, तुमची कठोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे। तुम्हाला हवं असेल ते वरदान मागा। ब्रह्मदेव आपण खरंच प्रसन्न आहात? हो, वरदान मागा। हे ब्रह्मदेव, आम्हा तिन्ही बंधूंना मृत्यू येऊ नये असा वरदान। खरं तर त्यांना चिरंजीव होण्याचे वरदान हवे होते, पण ते देणं शक्य नव्हतं। आणि म्हणून सोनं, चांदी आणि तांब यांची 3 पुरं अंतरात बांधायची आणि 1000 वर्षापर्यंत ती एका रेषेत येणार नाहीत अशी रचना करायची हे त्यांच्या डोक्यात होतं। आणि म्हणूनच त्यांनी असे वरदान मागितले की जेव्हा ती 3 पुरं एका रेषेत येतील आणि जेव्हा कोणी एका बाणाने ती 3 पुरं उद्ध्वस्त करेल तेव्हाच त्यांचा मृत्यू येईल। असा वर देण्यासाठी मी असमर्थ आहे, ते सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध आहे। पण आपण इच्छित वरदान मागायला सांगितले होते। दुसरं वरदान मागा। अंतराळात स्वर्ण, चांदी आणि तांब्याची 3 पुरं प्रस्थापित करण्याची अनुमती असेल आणि ही 3 पुरं एका कक्षेत येतील तेव्हाच ती नष्ट करण्याची स्थिती असेल आणि त्याच वेळी आमचा मृत्यू यावा। जोपर्यंत ती 3 पुरं एका रेषेत येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही हे त्या 3 बंधूंना ठाऊक होत। आणि म्हणूनच त्यांनी संपूर्ण त्रैलोक्याला वेठीस धरलं होत। जोपर्यंत ती 3 पुरं एका रेषेत येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही हे त्या 3 बंधूंना ठाऊक होतं। पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday।